सोलापुरातील सुप्रसिद्ध अश्विनी सहकारी रुग्णालयासमोर गटरीचं साम्राज्य दिसल्याने संबंधित परिसरामध्ये आणि रुग्ण नातेवाईकांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर अश्विनी रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत सतत ड्रेनेजचं पाणी वाहत आहे. रुग्णांसह नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा हा प्रकार रुग्णालयाबाहेर होतो आहे. ड्रेनेजच्या घाणापासून चालतच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा किळसवाणा प्रकार राजरोसपणे असून याकडे नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. शहरात आणि जिल्ह्यासह परराज्यातील नागरिक अद्ययावत उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटलमध्ये येत असतात. दररोज या हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचं पाणी साचतंय. ॲम्ब्युलन्ससह इतर चारचाकी वाहनांसाठी असलेली पार्किंगची जागाही खड्ड्यात असल्याने त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी कायमस्वरूपी साचू राहिल्याने हा परिसर दुर्गंधयुक्त बनला आहे. याच बाजूला रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी जेवणासाठी शेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु येथील दुर्गंधीयुक्त परिसर मच्छर आदींमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बसणं असह्य बनत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णालयाबाहेर आरोग्याचा खळखंडोबा पाहायला मिळतोय. लष्कर रोड आणि अश्विनी हॉस्पिटलला जोडणाऱ्या या छोट्या मार्गावरून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे. दिवसभर हजारो नागरिक रुग्णांचे नातेवाईक यांना ड्रेनेजच्या पाण्यापासूनच वाट काढता येता जावे करावं लागत आहे. येथील परिस्थितीबाबत स्थानिक रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. रुग्णालयासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, येथील ड्रेनेज लाईनच्या पाण्याचा ताळबडतोब बंदोबस्त करून रुग्ण आणि नातेवाईकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होते आहे. नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाने याची दखल त्वरित घेऊन उपाययोजना करणे गरजेचं आहे.